महापालिकेच्या डफरिन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाचं नूतनीकरण करण्यात येणार आहे आणि यासाठी बालाजी अमायंशा सामाजिक जबाबदारीतून 8 लाख रुपये देण्याची तयारी संचालक राम रेड्डी यांनी दर्शवली आहे। महापालिकेच्या डफरिन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाचं नूतनीकरण केलं जाणार आहे। रोज सुमारे 50 प्रसूती करता येतील असं नियोजन करून काम करण्यात येणार आहे। यासाठी बालाजी अमायंशा सामाजिक जबाबदारीतून सुमारे 8 लाख रुपये देण्याची तयारी संचालक राम रेड्डी यांनी दाखवली। प्रसूतिगृहातील ऑपरेशन थिएटर लेबर रूम एकाच ठिकाणी करण्यात येणार आहेत। येथे 24 तास सेवा दिली जाणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे। राम रेड्डी आणि पालिका आयुक्तांसह संबंधित अधिकारी बुधवारी डफरिन हॉस्पिटल येथे भेट देऊन पाहणी केली। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाचं नूतनीकरण करण्यात येणार आहे। येथील इमारतीची दुरुस्ती आणि ऑपरेशन थिएटर अद्ययावत करून नूतनीकरण करण्यात येणार आहे। लेबर रूमही अद्ययावत करण्यात येणार आहेत। गरोदर महिलांना पायऱ्या चढताना त्रास होऊ नये म्हणून लिफ्टची सोय करण्यात येणार आहे। सर्व सोयीने युक्त नूतनीकरण झाल्यानंतर भविष्यात 24 तास सेवा देण्याचा मानस असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। महानगरपालिकेच्या डफरिन हॉस्पिटलमध्ये भरपूर मॅटर्निटीच्या डिलिव्हरी होत राहतात। हे जुना बिल्डिंग झालेले, ओटी पण जुना झाला आणि लेबर रूम पण जुना झाला होता। यासाठी CSR अंतर्गत रिडेव्हलपमेंट करून तिकडे चांगला सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी बालाजी अमायंशा रामरेड्डी साहेबांच्या आम्ही विनंती केलं होतं। त्या विनंतीच्या प्रमाणे त्यांनी स्वतः CSR फंड अंतर्गत हे रिडेव्हलपमेंट करून नूतनीकरण करून ओटी रूम, लेबर रूम आणि वॉर्ड रूमच्या सर्वांचं नूतनीकरण आम्हाला करून देण्यासाठी साहेबांचा प्रस्ताव आला होता। त्या प्रस्तावाच्या प्रमाणे आज व्हिजिट केलेले यांच्या जवळपास 50 ते 60 लाखापर्यंत खर्च होऊ शकते। या खर्चा CSR फंड अंतर्गत माननीय रामरेड्डी साहेबांनी बालाजी अमायंशा कंपनीच्या माध्यमातून CSR अंतर्गत हे डेव्हलपमेंट करून देण्यासाठी त्यांनी आज व्हिजिट केलेले। यापुढे पण आम्ही त्या प्रस्तावाच्या प्रमाणे आणि त्यांना परवानगी देत आहे। असेच बाकी उद्योजकांना पण माझ्या विनंती आहे, आपला CSR अंतर्गत महानगरपालिकाच्या बाकी हॉस्पिटल असू दे, शाळा असू दे, याप्रमाणे गार्डन असू दे, याप्रमाणे CSR अंतर्गत आपण चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपला सहभाग पण मी यामध्ये होत असेल तर चांगला लोकांच्या सोयी सुविधा होतील। यासाठी मी सर्व उद्योजकांना CSR अंतर्गत यामध्ये खर्च करण्यासाठी मी विनंती करतो।